या ठिकाणी मनसे अध्यक्ष पोलादपूर तालुक्याचे एक भव्य दिव्य असे नियोजन असणारे माननीय रुपेश दादा सकपाळ यांचं आगमन झालेलं आहे। हार्दिक स्वागत आणि सामन्याला सुरुवात। गणपती बाप्पा मोरया अक्षय जाधव यांच्या हातामधील पहिला चंडू आणि सामन्याला सुरुवात। एक डावखुरा फलंदाज आणि हा मात्र ऑफसाइड तटकेला चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण आणि मात्र एका दिवस समाधान मानावे लागेल, चांगले रनिंग मानावे लागेल ते रोहन आणि शुभम यांच्यामध्ये। एका धावेने श्री गणेशा केला, कापडे खुर्द संघाची खातं खोललेले आहे शुभम यांनी। पुन्हा एकदा रोहन कदम, एक पोलादपूर मध्ये नावाजलेला खेळाडू, रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपलं नाव चांगलं कमवलं होतं। आणि लॉंग ऑफला सेट केला चेंडू, पाहूया हा उतुंग षटकार, गगनचुंबी षटकार रोहन कदम यांच्या बॅट मधून। धाव संख्या वधारती आहे ती म्हणजे कापडे खुर्द संघाची धाव संख्या होती धावपलकावर 7। पुन्हा एकदा अक्षय जाधव आपल्या या षटकातील पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत, जवळजवळ 10 पावळांचा रनअप। हा मात्र चेंडू फलंदाजाला काही आहे, बॅटच्या रडारमध्ये आला नाही, सरळ चेंडू गणेश शिरावळे यांच्याकडे, यांच्या हातामध्ये विसावला। हा एक निर्धाव चेंडू, एक षटकार आला परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये मात्र थांबावं लागलं ते रोहन कदम यांना। पुन्हा एकदा तयारीत अक्षय जाधव, ओहो कवळच्या चेंडू खोकला गेल्याने मला वाटतं सीमा चेंडू पार होतोय आणि हा चौकार। धाव संख्या वधारतीय, धाव संख्या होती 11, बिन बाद 11 अशी धाव संख्या भैरवनाथ कापडे खुर्द संघाची। आणि मिड विकेट उंच गेला चेंडू, पाहूया रोहन कदमच्या बॅट मध्ये उतुंग गगनभेदी षटकार, उतुंग षटकार गगनचुंबी षटकार, गाडकांचे चेंडू तटवला गेला चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून षटकार, एक षटकार एक चौकार आणि हा एक षटकार। पहिला एक पहिली एका आता मात्र अक्षय जाधव यांचं महागडं षटक ठरत आहे आणि थोडेसे काही नाराज मयुरेश शिरावळे। खरपूस समाचार घेतला म्हणावा लागेल तो म्हणजे अक्षय जाधव यांच्या गोलंदाजीचा काहीसे स्वतःवर नाराज अक्षय, अशी आणि मोठे फटकेबाजी आपल्याला करावी लागेल कापडे खुर्द संघाला, कारण का सकाळचं सत्र चालू आहे आणि मोठे जर आपण खेळाडू अजून मला वाटते पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये आपल्याला फटकेबाजी करावीच लागेल। हा रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता आणि मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये। पहिलं षटक पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे, पहिल्या षटकाच्या नंतर धाव संख्या होते कापडे खुर्द संघाची 17, चांगली धाव संख्या उभारली ते रोहन आणि शुभम उतेकर यांच्या माध्यमातून। कुठेतरी मला वाटते मंगेजी बेलोशी खुश असतील आपल्या दोन्ही फलंदाजांवरती, कारण का पहिल्या षटकामध्ये चांगली धाव संख्या उभारलेली आहे। पुन्हा एकदा गणेश शिरावळे नवीन आलेला गोलंदाज, या खेळाडूवर मात्र रानवडी संघाची मदार असेल की आपल्याला कुठेतरी पण रोहनला प्यावेलेंचा रस्ता दाखवावा लागेल। या तयारीत स्वतः गणेश शिरावळे वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन धावणार आहेत। ओहो काय गोलंदाजी, परंतु पंचांना तो मारणे नव्हता चेंडू आणि पंचांनी मात्र हा वाईटचा इशारा केलाय, हात उंचावले गेले पंचांचे, एक अवांतर धाव कापडे खुर्द संघाच्या धावफलकावर झलकलेली आहे, धाव संख्येत बदल होतोय। पुन्हा एकदा आणि हा मात्र आणि बॅटची कडा घेऊन चेंडू चाललेला आहे आणि एकच धाव
एका धाव मारला होते शुभम उतेकर यांना। धाव संख्येत बदल होतोय 19। जेवढे आपण घाईने खेळू जेवढे फटाफट खेळू तर आपल्याला सामने लवकरात लवकर उलगडण्यात यश येईल। आणि हा मात्र स्वेर मारा गणेश शिरावळे यांचा आणि पंचांनी हात उंचावलेले आहेत आणि धाव संख्या होती आहे 20। दुसरा षटक चालू आहे रानवडी संघाकडून। हा पुन्हा स्वेर मारा खरोखर पहिला चेंडू टाकला होता गणेश शिरावळे यांना परंतु पुन्हा एकदा गणेश शिरावळे आणि हा मात्र निर्धाव चेंडू। पण मला वाटतं बॅटरनी रोहनने दाद मागितली होती पंचांच्याकडे पंचांनी मानेने नकार दिला आणि हा एक निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो गणेश शिरावळे यांचा। पुन्हा एकदा तयार आहेत गणेश शिरावळे आणि हा मात्र चेंडू स्क्वेअर एरियाला छेडला गेला आणि मला वाटतं 1-2 बाउन्स चौकार। दोन चेंडू मात्र आपल्या बॅटच्या राडरमध्ये घेता आले नाहीत रोहन कदम यांना परंतु दोन चेंडूंचा पुरेपूर फायदा घेतला तो रोहन कदम यांनी आणि मात्र सीमारेषा दाखवलेल्या या चेंडूला। धाव संख्या उंचावते वधारते ते म्हणजे कापडे खुर्द संघाची 25। तुम्हाला कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल कोणा आणि मला वाटतं रानडे संघाला कुठेतरी विकेट गमावी लागेल पाहावी लागेल विकेटच्या शोधामध्ये गणेश शिरावळे। आणि हा मात्र फुल होता परंतु थोडा तटकेला चेंडू ऑफ साईडला आणि एक धाव मात्र निश्चित। या षटकामध्ये तसं म्हणायला गेलं तर धाव संख्येला थोडस गती कमी दिली ती मला वाटते गणेश शिरावळे यांनी थोडीशी धावसंख्या कमी आली परंतु पाहूया अजून चेंडू बाकी आहे आणि बॅट मात्र हवेत फिरवली गेली चांगला रडारमध्ये फिरवला होता चेंडू परंतु नाही सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला। हा एक निर्धाव चेंडू खरोखर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती गणेश शिरावळे यांची कोणीतरी पण कापडे खुर्द संघाला आपल्या दबाव ठेवलेले। पुन्हा एकदा तयार हा एक निर्धाव चेंडू ओ काय गोलंदाजी शिरावळे यांची वा आणि हे षटक संपलेले। कोणीतरी थोडासा लगाम लावला तो म्हणजे दोन्ही फलंदाजाला दोन्ही बॅटर्सला रोहन आणि शुभम यांना। धाव संख्या होती आहे 25 माफ करा 26। धाव संख्या होती आहे 26। बिनबाद कापडे सलामीचे दोन्ही अजूनही मैदानामध्ये आलेले आहे। पाहूया नवीन गोलंदाज कोणाला पाचारण करत आहे तो कापडे रानवडी संघ। यानंतर होणारा सामना आरसीसी किनेश्वर आणि कुंभळणे दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी यायचे। शिवाजी पवार तिथे आहेतच। आरसीसी किनेश्वर आणि कुंभळणे बी दोन्ही संघांच्या संघनायकांनी टच बॉक्स मध्ये यायचे। साहिल झाळणे नवीन आलेला गोलंदाज पाहूया गणेश शिरावळे यांच्यावर गोलंदाजी करतोय काय आणि कापडे खुर्द संघाला कोणी लगाम लावतोय काय। हा एक स्वेर मारा या चेंडूला म्हणतात व्हाईट चेंडू व्हाईट नव्हे तर अत्यंत व्हाईट थोडेसे कुठेतरी गणेश शिरावळे नाराज असतील झाडाने यांच्यावर आणि एक अवांतर धाव जवळजवळ अवांतर धावाचा थोडाफार तरी पाऊस गणेश शिरावळे आणि झाडाने यांच्याकडून दिसत आहे। साहिल झाडाने पुन्हा एकदा साहिल झाडाने रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता उत्कृष्ट अपील होती शिरावळे यांची आणि चेंडू इतका सुरेख होता झाडाने यांचा परंतु हवेत बॅट फिरवली गेली उत्कृष्ट अपील होती गणेश शिरावळे यांची परंतु पंचांनी तो नकार दिला। आता कुठं आशा उंचावतेत ते मला वाटते साहिल झाडाने यांच्या। रोहनला कुठेतरी थांबवलं गेलंय आणि रोहनला मोठी फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला कुठेतरी पुढे न्यायचं असेल तर। पुन्हा एकदा तयार साहिल झाडाने आणि तटक्याला समोरचे चेंडू रोहन कदम यांनी पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं येते आणि बाद कोठे तरी घाई नडली आणि मला वाटते शुभम
हे बाद होऊन तंबू मध्ये परतले असा पहिला धक्का कापडे खुर्द संघाला शुभम उतेकर यांच्या स्वरूपात। कुंभलोणे ब आणि आरसीसी किनेश्वर यांच्या संघादरम्यान रुपेजी सकपाळ, कृपया रुपेशजी सकपाळ साहेब यांच्या हस्ते हा नाणेफेक करण्यात येतोय। अध्यक्ष मनसे पोलादपूर तालुका यांच्या हस्ते हे मला वाटतंय नाणेफेक होते। नवीन आलेला फलंदाज आनंद निकम, मला वाटतं या षटकातील चार चेंडू बाकी आहेत आणि चार चेंडूचा मात्र कापडे खुर्द संघाला कुठेतरी पण खरपूस समाचार घ्यावा लागेल, कारण काल सकाळचं सत्र चालू आहे। रानवडी संघाकडे उत्कृष्ट असे धुवादार फलंदाज आहेत, त्यामुळे आपल्या धावसंख्येला कुठेतरी उंचावी लागेल आणि चांगला तर केला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण येतोय आणि चांगली थ्रो म्हणावा लागेल, तो चांगली फील्ड म्हणावी लागेल आणि मोठे दोनच धावांनं समाधान मानावं लागते। तो रोहन कदम यांना आरसीसी किनेश्वर आणि एकता ग्रुप बी दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी यायचे। रुपेजी सकपाळ साहेब आपले नाणेफेक करतील पुन्हा एकदा झाडाने आणि हा मात्र उंच मारला फटका पाहूया आणि बाद समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेला तो रोहन कदम यांनी आणि मात्र झेल बाद असा दुसरा धक्का कापडे खुर्द संघाला। धावसंख्या स्थिर फक्त 30। नवीन आलेला फलंदाज विजय दळवी, पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती असं वाटलं होतं कापडे खुर्द संघ कुठेतरी 40 धावसंख्येवर जाईल, परंतु नाही। दुसऱ्या षटकामध्ये गणेश शिरवले आणि यांना लगाम लावला आणि अक्षयनं मात्र खरोखर आपल्या काबूमध्ये ठेवलं आणि दोन संघांचा दोन खेळाडूंना माघारी परतवलेले। पुन्हा एकदा तयारीत झाडाने साहिल झाडाने आणि बाद 3 या षटकामध्ये मात्र कापडे खुर्द संघ कुठेतरी साहिल झाडाने यांच्या दबावामध्ये हा तिसरा गडी बाद 3-30 अशी धावसंख्या भैरवनाथ कापडे खुर्द संघाची काबडा असोसिएशन अंतर्गत कमिटी यांच्या आयोजनाने चाललेला हा देसाई गाव श्रीमंत राजे छत्रपती क्रीडांगणावर चाललेला ह्या स्पर्धा या स्पर्धेतील हा पहिला सामना कापडे खुर्द विरुद्ध विठ्ठल रुक्मिणी रानवडी यांच्यामध्ये चाललेला हा चुरशा सामना म्हणावा लागेल। पुन्हा एकदा साहिल झाडाने सामना करतोय आनंद निकम। आता मात्र कापडे खुर्द संघाला आनंद यांच्याकडून अपेक्षित चौकार किंवा षटकार आणि मात्र तशी फील्डही लावली गणेश रावळे यांनी। पाहूया सर्वे आपले जे क्षेत्ररक्षक आहेत ते बोंडेला आणून थांबवलेले आहेत। एक्स्ट्रा मिड विकेट, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि मात्र ही आणि बाद 4 ओ काय गोलंदाजी म्हणावे लागेल पुरेपूर। मला वाटतंय साहिल झाडे यांनी कापडे खुर्द चारीच्या चारी गोलंदाज फलंदाज आपल्या षटकामध्ये आणि मग हॅट्रिक केली ना हॅट्रिक माफ करा एकता ग्रुप बी कर्णधार मला वाटते आरसीसी संघाचा कर्णधार आलेले रुपेजी सकपाळ साहेब कृपया नाणेफेक करून घ्या। कार्याध्यक्ष कापडा असोसिएशन चे कार्याध्यक्ष रुपेजी सकपाळ साहेब यांच्या हस्ते हे नाणेफेक करण्यात येते। आरसीसी किनेश्वर आणि कुंभलवणे बी एकता ग्रुप बी कृपया आपला कर्णधार पाठवा। एकता ग्रुप बी कृपया कर्णधार पाठवा। आरसीसी संघाचा कर्णधार आलेला आहे कापडे खुर्द संघाने आपले थोड्याच वेळामध्ये फील्ड सजावून घ्यायचे तसेच
रानवडी संघाने आपले दोन्ही फलंदाज मैदान मध्ये पाठवा। यानंतर होणार सामना कुंभळवणी बी वर्सेस आरसीसी किनेश्वर यांच्यामध्ये होणार आहे। येथे नाणेफेक मला वाटतंय कुंभळवणी संघाने जिंकून प्रथम फील्ड स्वीकारलेली आहे। पंच तुम्ही जेवढी घाई कराल तेवढे सामने आज आपल्याला उरकण्यात येतील। आणि रानिवडे संघाचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल। गणेश शिरावळे अक्षय जाधव दोन्ही खंदे फलंदाज मैदानामध्ये दाखल होते। स्ट्राइक लेते गणेश शिरावळे नॉन स्ट्राइक लेते अक्षय जाधव। जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान ठेवले आपल्या पुढे 18 चेंडू 31 धावा। आणि कापडे खुर्द संघाचा गोलंदाज मोठे जयराम निकम ज्यांनी कृपया पदाधिकारी आहेत मंडळाची त्यांनी व्यासपीठावर थांबायचंय। जे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर थांबायचंय। एकता ग्रुप कुंभवणे आयोजित केपीएल मैदानावर स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेचा एक हिरो ठरला होता असा जयराम निकम। 6 चेंडू मध्ये एकही धाव दिली नव्हती ते किनेश्वर संघाला असा हा जयराम निकम। पाहूया तीच पॉवर तोच जोश आपल्या या षटकामध्ये दाखवतो काय तो गणेश शिरावळे यांना। पाहूया जवळजवळ 15 पावलांचा रन घेऊन धावणार आहे तो जयराम ऑन द स्टार्ट। आणि उंचापुरा मारला पटका पाहूया आणि हा वन बाउन्स चौकार लॉग ऑफला गेला चेंडू। हा पहिल्या चेंडू मध्ये पहिला चौकार येतोय जशास तशी जसा रोहन कदम यांनी चौकार ठोकला होता तसाच प्रत्युत्तर गणेश शिरावळे यांनी दिलेले पहिल्या चेंडूवर चौकार। पुन्हा एकदा जयराम निकम सामना करतोय गणेश शिरावळे आणि तटकेला चेंडू पाहूया एक धाव जाऊन पूर्ण दुसऱ्या धावीसाठी सज्ज चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटतंय ते आणि थोडीशी चूक थोडीशी गती कमी पडली नाहीतर नक्कीच खेळाडू बाद झाला असता। आणि मात्र या दोन धावा काढण्यात यश मिळालेले ते अक्षय जाधव आणि गणेश शिरावळे यांना। धावसंख्या वधारते रानोडी संघाची धावसंख्या होतीये 6। पुन्हा एकदा तयार जयराम निकम जयराम टू गणेश दोन्ही बलवानाचे संघ। आणखी बोल पहिला धक्का क्लीन बोल असा गणेश शिरावळे एक महान खेळाडू बाद आणि याचा पुरेपूर आनंद लुटतोय तो कापडे खुर्द संघ आणि जयराम निकम। या खेळाडूमध्ये पॉवर आहे ते जयराम यांच्यामध्ये। मागे मात्र ज्या एकता ग्रुप मुंबई यांच्या आयोजन स्पर्धा राबवल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये खरोखर एक अत्यंत धुरंधर असं म्हणावे लागेल गोलंदाजी ते जयराम यांची
फायनलचा सामना होता आणि फायनलच्या सामन्यामध्ये एकही समोरच्या संघाला धाव काढून दिले नाहीये आणि मात्र एक नंबरच्या चषकावर आपलं नाव कोरलं होतं असा कापडे खुर्द संघ आज रानवीर संघाच्या विरोधात खेळत आहे. दहा सहा धावा आल्या जरूर परंतु एक महत्त्वाचा गणेश शिरावळेला मात्र नाराज होऊन तंबूमध्ये परतावं लागतंय. गणेश शिरावळे यांना अजून खेळायचं होतं परंतु जयरामला माहिती होतं की गणेश शिरावळे हा तंबूमध्ये जाईल तरच आपला कुठेतरी फायदा होईल आणि असा चेडू टाकला गेला आणि मात्र एसट्या उद्ध्वस्त केल्या त्या गणेश शिरावळे यांच्या. पुन्हा एकदा नवीन आलेला बॅटर गौरव पुन्हा एकदा जयराम त्याच जोशमध्ये चेंडू फेकण्याच्या तयारीत सामना करतोय गौरव. राईट हँड वरचा विकेट मारा 15 पावलांचा रनअप घेऊन धावणार आहे आणि ऑफ साईड ना मारलाय चेंडू मोठे चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच समाधान मानावं लागते मोठे इथे फिल्डर होते. एकच धाव धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या धाव फलकावर रानवडी संघाची 7 होती आहे. एक बाद 7 अशी धाव संख्या रुक्मिणी रानवडी संघ अ. पुन्हा एकदा जयराम निकम जयराम टू अक्षय जाधव. मला वाटतं अक्षय जाधवनं अजून काही खातं खुलले नाही आहे. पुन्हा एकदा जयराम टू अक्षय. सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे यात काही शंका नाही आहे. ओहो आणि बाद एका पाठोपाठ घेऊ. वा काय जयरामने आपलं वर्चस्व दाखवून ठेवलंय की खरोखर मी जयराम राम राम आणि जयराम दोन चांगले फलंदाज डगआउटच्या दिशेने मोठे गणेश शिरवले ताप गेले डगआउटच्या आश्रयाला. तसेच पाठोपाठ अक्षय जाधव यही जात आहे डगआउटच्या दिशेने. थोडीशी कुठेतरी कुजबूज आणि नाराजी रानवडी संघामध्ये. दोन्ही खंदे फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आणि कापडे खुर्द संघामध्ये मात्र आनंदाचं वातावरण. दोन्ही चांगले फलंदाज एक उत्कृष्ट फलंदाज त्यांना मात्र डगआउटच्या दिशेने धाडलेले आहे ते जयराम निकम यांनी. आपलं पहिलं षटक चालू आहे. कापडे खुर्द संघाचं पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये दोन फलंदाजांना मात्र माघारी धाडलेले आहे ते जयराम यांनी. धावसंख्या स्थिर फक्त 7. नवीन आलेला बॅटर अंचित अंचित उतेकर नवीन आलेला फलंदाज रानवडी संघाचा. पुन्हा एकदा जयराम जयराम निकम पुन्हा एकदा तयारीत पाहूया आणि ऑफ साईड अटक केला चेंडू पाहूया. एक धावून धावून पुन्हा आणि मला वाटतंय सीमारेषेच्या दिशेने चेंडू चालला आहे आणि मला वाटतंय सीमा पार चेंडू हा एक चौकार कव्हरच्या दिशेने. धाव संख्या वाढती आहे ती रानवडी संघाची 11. आणि मला वाटतंय पंच आणि मला वाटतंय जयराम यांचं षटक संपलेले. पहिल्या षटकाखेरीस रानवडी संघाची धावसंख्या होतीये 2 बाद 11 ही धावसंख्या होतीये ती रानवडी संघाची. मात्र कापडे खुर्द संघाची पहिल्या षटकामध्ये अवस्था होती 2 बाद 17 आणि येथे रानवडी संघाची अवस्था आहे 2 बाद 11. पाहूया या षटकावर मात्र नक्कीच मजार असेल दोन्ही संघांचं भवितव्य. आणि येथे गोलंदाज तो रोहन कदम ज्याने रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळवली ज्यांना मुंबईमध्ये लेदर याच्यावर मान आहे असे रोहन कदम. पाहूया आपल्या संघाच्या जर अशा पळवीत करायची असेल तर हे चेंडू मात्र आपल्याला नक्कीच चांगले टाकावे लागते लागेल. आणि जर रानवडी संघाची आशा उंचावायची असेल तर नक्कीच या षटकामध्ये 10 ते 15 धावा आपल्याला आल्याच पाहिजेत अशी दोन्ही संघांची एक मजबुरी असेल. आणि या धावांसाठी किंवा विकेटसाठी दोन्ही संघ बलवान आहेत. पाहूया येणारा कालच ठरवेल की सामना कसा होतोय. रोहन कदम
वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरी गोलंदाजी करतोय आपल्यापाठी पुरेपूर असलेला अनुभव वो चांगला स्ट्रोक आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावला केल एक चेंडू मात्र निर्धाव आपल्याला एका एका चेंडूचा रानडी संघाला फायदा घ्यावा लागेल आणि मात्र कापडे कुर्ती संघाला एक एक चेंडू निर्धाव टाकेल अशी चाललेली ही अवस्था दोन्ही संघादरम्यान पुन्हा एकदा तयार ओहो काय स्ट्रोक केला एक धाव मात्र निश्चित दुसऱ्या वेळेसाठी सज्ज आणि ह्याला म्हणतात थोडीशी मिसफील्ड नक्की जर चेंडू टाकला असता तर गडी बाद होण्याची घटना नक्कीच घडली असती परंतु ह्याला म्हणतात दैव देतं परंतु कर्म नेतं आणि याचा पुरेपूर फायदा उठवला तो रानवडी संघाच्या दोन्ही बॅटर्सनी आणि दोन धावा मात्र काढण्यात यश मिळालेले आहे या दोन धावाने धावसंख्या वधारती आहे ती म्हणजे रानवडी संघाची रुक्मिणी रानवडी अ वर्सेस भैरवनाथ कापडे खुर्द यांच्यामध्ये चाललेला हा सामना पुन्हा एकदा रोहन कदम कुठेतरी पण आपल्या दोन तीन चेंडू डॉट टाकावे लागतील जर सामना आपल्याकडे खेचायचा असेल तर आणि रानवडी संघाला कुठेतरी या षटकामध्ये धाव उभारावे लागतील पाहूया आणि पुरे हो काय चेंडू खेळला आणि म्हणते आणि येथे सीमा पार चेंडू होतोय गौरव यांच्या बॅटमधून हा चेंडू होतोय सीमा पार आणि या चौकारच्या साईन धावसंख्या वधारती आहे ते रानवडी संघाची धावसंख्या होती आहे 17 दुसरं षटक चालू आहे कुठेतरी पण कापडे खुर्द संघाला कम बॅक करावे लागेल सामना जिंकायचा असेल तर नऊ चेंडू चौदा धावा पुन्हा एकदा रोहन कदम सामना करतोय
दत्तकृपा आयोजित बोरावळे यांच्यामध्ये असा सामना कापडे खुर्द आणि मराठे जे हनुमान यांच्यामध्ये रंगला होता आणि त्या सामन्यामध्ये सहा चेंडू सात धावा पाहिजे होता, परंतु कापडे खुर्द संघाचा भावेश कदम यांनी मात्र सहा चेंडूमध्ये सात धावा दिल्या नव्हत्या आणि मात्र विजयश्री कापडे खुर्द संघामध्ये खेचून आणला होता। पाहूया तीस धमक आज विजय उतेकर आपल्या संघासाठी घेतोय का येतोय। सहा चेंडू सहा धावा, विजय उतेकर सामना करण्यासाठी अंचित नारे अंचित दोन्ही संघांच्या मनामध्ये कर्णधारांच्या मनामध्ये तसेच जे गावी पाहत असेल त्यांच्या मनामध्ये धडधड धडधड आणि धगधग। सामना कोठे जातोय? कापडे खुर्द की रानवडी, रानवडी की कापडे खुर्द यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील। आणि तटकेला चेंडू मिडवेकेच्या दिशेने पाहूया, एक धाव मात्र निश्चित दिशेला सज्ज, चांगलं क्षेत्ररक्षण आणि दोन धावा मात्र अतिशय चपळाईनं काढलेत तर गौरव आणि अंचित यांनी। पाच चेंडू चार धावा, पाच चेंडू चार धावा रानवडी संघाला जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा आणि ऑफ साईडला तर केला चेंडू, एक धाव मात्र धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी सज्ज आणि मात्र एकत्र समाधान मानावं लागतंय ते गौरव आणि अंचित यांना। अठ्ठावीस पुन्हा एकदा आणि तटकेला चेंडू पाहूया, एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावी सज्ज, मंगे बिलोशन चेंडू अडवला आणि मग एका धाव समाधान मानावं लागते ते गौरव आणि अंचित यांना। धाव संख्येत बदल, धाव संख्या होते 29, जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता आणि कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेसिंग। पुन्हा एकदा विजय उतेकर सामना करतोय अंचित, कुंबळवणे बी ने तयार राहायचं, यानंतर आपला सामना आहे कुंबळवणे बी। नवाबसाहेब दटकेले चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहूया, हा काय धाव काढली, वा वा उत्कृष्ट धाव काढली, पंचांच्याकडे दाद मागिली होती विजय उतेकर यांनी। रिव घेतले पंचांनी, हा घेतला चालू आहे की चालू आहे सर्वे नको आहे त्यांचा म्हणून हे पहा आपला इथे बाराव्या खेळाडू आहे आणि हा स्कोर ए ठीक आहे राहू दे वैत असता भाऊ आवडे वाटते तो त्याने पाचा आवड दिलाय त्याला बघतो स्कोर बघतोय रेवू नाही आहे, पंचांचा निर्णय अंतिम दिला जाईल, पंचांचा निर्णय अंतिम दिला जाईल, रेवू नाही आहे, फक्त आपण स्कोर साठी केलं ना। पंचांचा निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल,
पंचांचा निर्णय अंतिम असेल, दोन्ही संघातून मान्य करावा लागेल। आणि बाद असा तिसरा धक्का रानवडी संघाला। दोन चेंडू, दोन चेंडू, दोन धावा। नवीन आला बैटर, नाव काय रे? नवीन आला बैटर नाव काय? बैटमन सर। नवीन आला फलंदाज। दोन चेंडू, दोन, दोन चेंडू, दोन धावा। दोन चेडू, दोन अतिशय तुरशीन झाले सामना। पाहूया रानवडी की कापडे खुर्द, कापडे खुर्द की रानवडी। दोन्ही संघांच्या आशा पल्लवित। दोन चेंडू, दोन धावा। दोन चेंडू, दोन धावा। आणि तटकेला चेंडू पाहूया। आणि मला वाटतं सीमा पार चेंडू। येथे दोन्ही संघांचे अभिनंदन, विजेत्या संघांचं अभिनंदन, पराभव संघाचं कौतुक।